2000 नोटबंदी केल्यानंतर मोदी सरकारनं आता नवीन नाण्याचं अनावरण केलंय. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचं विशेष नाणं मोदी सरकारनं जारी केलंय. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा या नाण्यावर भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा प्रवास दाखवला गेला. पाहुयात नाण्याची वैशिष्ट्य ग्राफिक्सच्या माध्यमात. एका बाजूला अशोक स्तंभ, त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेलं, देवनागरीत भारत, इंग्रजीत इंडिया लिहिलेलं असणार. नवीन संसदेचं संकुलही नवीन नाण्यावर दिसणार. देवनागरी आणि इंग्रजीत संसद संकुल असं लिहिणार. नाण्याचं वजन 35 ग्रॅम, 4 धातूच्या मिश्रणातून तयार झालेलं हे नाणं. विकासाचा ध्यास म्हणजे